48 तासांच्या स्टेडियम गाळेधारकांनी जर भाडं भरलं नाही तर जप्तीची कारवाई केली जाईल अशी नोटीस महापालिकेच्या वतीने स्टेडियम गाळेधारकांना बजावण्यात आली आहे। 48 तासांच्या आत गाळ्याची थकीत सह सर्व भाडे रक्कम भरा, अन्यथा गाळ्यातील माल जप्त करून दिलेल्या मुदतीअंती गाळ्याचा लिलाव करण्यात येईल अशी नोटीस महापालिकेच्या वतीने पार्क स्टेडियम गाळेधारकांना देण्यात आली आहे। महापालिकेवर आता प्रशासक असल्यानं नगरसेवकांना या प्रकरणी काहीही हस्तक्षेप करता येणार नसल्यानं गाळेधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेने गाळेधारकांना दिलेल्या नोटिसीत नमूद केलंय की महापालिकेने आपल्याला भाडेपट्टा करारानं दिलेल्या गाळ्याची मुदत 25 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेली आहे। मुदतीनंतर तुम्ही गाळा महापालिकेच्या ताब्यात न दिल्यानं न्यायालयानं ते मान्य करून तुमचा दावा रद्द केलाय। तुम्ही जिल्हा न्यायालयात गेलात पण त्याबाबत कोणतीही स्थगिती नाहीये। महापालिका उपायुक्ताने देखील तुमच्या विरुद्ध 2 मार्च 2020 रोजी कलम 81 ब खाली तुमच्या विरुद्ध निकाल दिलाय। गाळ्याचा ताबा तुम्ही 1 महिन्याच्या आत देण्याचा आदेश दिलाय। सुनावणीमध्ये युक्तिवाद केला पण निर्णयाच्या विरोधात कोणतंही अपील केलेलं नाहीये, त्यामुळे तुमच्यावर निर्णय बंधनकारक आहे। 48 तासांच्या आत रक्कम न भरल्यास दुकानातील साहित्यांची जप्ती करण्यात येईल। 31 मार्च 2022 या मुदतीअंती सील करून गाळ्याचा लिलाव करण्यात येईल असा इशारा नोटीसीत पालिकेने दिलेला आहे।